केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे गरीब युवक आणि समाजातील सर्व घटकांसाठी समर्पित सरकार असून उज्ज्वला योजनेद्वारे गोरगरीब वर्गातील महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडले असल्याचं मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकारतर्फे आयोजित ग्राम स्वराज अभियानांतर्गत नवीन उज्ज्वला दिवस गॅस जोडणी वितरण करण्यात आले. याप्रसंगी MNGL चे संचालक राजेश पांडे, भारत पेट्रोलियमचे संजय कुमार चौबे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, हिंदुस्थान पेट्रोलियमचे राजन पत्तन आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अर्चना कांबळे, सोनाक्षी दहीबाते आदी लाभार्थींनी उज्ज्वला योजनेबद्दल आपले मनोगत देखील व्यक्त केले. देशातील प्रत्येक नागरिकाला गॅस, वीज, स्वतःचे घर मिळवून देणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचे नमूद करून शिरोळे म्हणाले, जनधन योजनेद्वारे भ्रष्टाचाराला पायबंद बसला असून नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे थेट बँकेत जमा होऊ लागले आहेत. उज्ज्वला योजनेला मिळालेला देशभरातील प्रतिसाद एकूण प्रतिसाद बघता ही एक लोक चळवळ झाली आहे. या चळवळीच्या माध्यमातून पुणे शहराला केरोसिन मुक्त करावायचे आहे. की त्यांनी असं ठरवलं की देशातल्या प्रत्येक नागरिकाचं अकाउंट देशातल्या प्रत्येक बँकेमध्ये त्याची इच्छा असेल त्या बँकेमध्ये उघडले गेले पाहिजे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आणि आपण सर्वांनी उघडलं की एकही पैसा न भरता जनधन अकाउंट आपल्याला उघडता येतं. हे जनधन अकाउंट कशासाठी? की ज्यांची गरिबी रेखेखाली ज्यांचा परिस्थिती आहे त्यांच्या खात्यात जी जी सबसिडी मिळेल ती तिथे जमा झाली पाहिजे डायरेक्ट. आणि आता होते की नाही, म्हणून आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते दुसरा कोणी न घेता आपल्याच खात्यावर उभे जावेत म्हणून तिथे जमा व्हावेत असा प्रयत्न करणारा असा नेता आपल्या देशाला मिळाला आहे. आपला देश खूप प्रगती करतोय. आणि आपण जर पाहिलं की 1 मे 2016 पासनं किती लोकांना गॅस मिळाला तर 3,59,87,814. म्हणजे हा फरक 3 वर्ष सुद्धा नाही, ते 1-2 वर्ष सुद्धा अजून होत आहेत. हा जर फरक बघितला आणि आपल्याला आता जे सांगितलं गेलं की प्रत्येक खासदार 25 कुपन घेऊन फिरायचा आणि तो त्याचं सुद्धा ब्लॅक मार्केटिंग करायचा. 25 मला कुपन मिळाली की मी काय करायचं, जो मला पैसे देईल त्याला ते विकायचं. इतकी भयान परिस्थिती देशामध्ये होती आणि ती पूर्णपणे बदलण्याचा, पारदर्शक करण्याचा हा जो प्रयत्न चालला आहे, मला असं वाटतं की हेवण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचा एक मोठा वाटा आहे. आपले प्रधानमंत्री परवाच म्हणाले आहेत की त्यांनी जे संविधान तयार केलं त्याच्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो. MNGL चे संचालक राजेश पांडे म्हणाले, पूर्वी गॅस कनेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागायच्या, पण मोदी सरकारच्या काळात फक्त 3 वर्षात 3 कोटीहून अधिक कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.